अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईडला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय, या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध. साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी जवळ, सातारा रोड, वाखरी तालुका, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेस आजपासून सुरुवात झाली असून 1 ते 26 मार्च या कालावधीत या परीक्षा पार पडणार आहेत. राज्यातून या परीक्षेसाठी 16,09,445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पंढरपूर शहर तालुक्यातून 7,886 विद्यार्थी परीक्षा देतात. ही परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे. शहरातील दह कवटेकर प्रशाला केंद्रातून 750 विद्यार्थी परीक्षा देत आहेत, तर विवेकवर्धनी विद्यालय हे उपकेंद्र असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. 8 मार्च 2024 परीक्षेला आज प्रारंभ होत आहे. शासकीय आदेशानुसार ही परीक्षा पूर्ण कॉपीमुक्त होण्यासाठी शासनाने नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळे शहरातील सर्व शाळांमध्ये सरमिसळ पद्धतीने ही परीक्षा संपन्न होत आहे. 31-22 हे दहकवटेकर प्रशाला केंद्र आहे आणि या केंद्रावरती 750 विद्यार्थी आज परीक्षा देणार आहे. याचं उपकेंद्र विवेकवर्धिनी विद्यालय पंढरपूर असं आहे. पंढरपूर तालुक्यातून 7,886 विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत. विद्यार्थी शाळेमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्याचं पूर्ण तपासणी करून त्याचं रिसीट, आयकार्ड पाहूनच विद्यार्थ्यांना वर्गामध्ये प्रवेश दिला जात आहे. ही परीक्षा पूर्ण कॉपीमुक्त करण्यासाठी शासनाचे आदेश आहेत, त्यासाठी महसूल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत आणि सर्व परीक्षक आपलं काम प्रामाणिकपणे करीत आहेत. सर्व विद्यार्थी, पालक यांना या परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा.